यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या यम बासष्ट या अभ्यासक्रमाच्या म्हणजेच एम एज्युकेशन शिक्षणशास्त्र या, या विषयाच्या परीक्षा यावर्षी वस्तुनिष्ठ स्वरूपात ऑनलाईन पद्धतीने होणार आहे ई डीओ पाचशे सत्तावीस हा तीन नंबरचा पेपर आहे अनुदेशन प्रणाली अभिकल्प असे त्याचे नाव आहे एकूण तीन घटक याच्यामध्ये आहेत घटक एक शिक्षणासाठी प्रणाली मार्ग घटक दोन शिक्षण अनुदेशन व प्रशिक्षण घटक तीन आहे काही मतप्रणालींच्या अध्ययनाचे स्वरूप तर विद्यार्थी मित्र या अगोदर तुम्हाला एक व्हिडिओ मी ओ पाचशे सत्तावीसचा दिलेला आहे त्याच्यामध्ये एक ते चाळीस प्रश्न वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तरासह तुम्हाला सर्वांना दिलेले आहे आज सुद्धा आपण या तिन्ही घटकासंदर्भात आणखी काही प्रश्न पाहणार आहोत तर विशेष करून घटक क्रमांक तीन काही मतप्रणालींच्या अध्ययनाचे स्वरूप यावरती जास्त आहे याच्यामध्ये विद्यार्थी मित्र अध्ययन म्हणजे काय तर व्यवस्थित अध्ययनाचा अर्थ तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे कारण त्याच्याबद्दलचे आपले गैरसमज खूप आहेत पण अध्ययनाचे जे सर्वसामान्य वैशिष्ट्य आहेत तर ती व्यवस्थित तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे वर्तनवादी उपपत्तीमध्ये बी एफ स्किनर रॉबर्ट गॅने यांनी ज्या मांडलेल्या उपपत्त्या आहेत तर त्या व्यवस्थित तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे गॅनीचे जे अध्ययनाचे आठ स्तर आहेत ती तुम्ही व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे अध्ययनाचे आठ टप्पे पण आपण त्याला म्हणतो त्याचबरोबर विद्यार्थी मित्र बोधात्मक दृष्टिकोनामध्ये जिन पियाजे यांचे जे बोधात्मक दृष्टिकोनातून चार विकासाचे टप्पे आहेत ते तुम्ही व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे तसेच विद्यार्थी मित्र आणखी एका मुद्द्याचा तुम्हाला याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे जेराव ब्रुनरचा आहे प्रभुत्व अध्ययन प प्रतिमानाचं आहे त्याच्यानंतर जी उद्दिष्ट मांडलेली आहेत ज्ञानात्मकमध्ये मा तर ती उद्दिष्ट तुम्ही व्यवस्थित त्याचा अर्थ आणि स्पष्टीकरण व्यवस्थित जरा समजून घ्या बोधात्मक भावात्मक क्रियात्मक म्हणजेच मानसकारक तर व्यवस्थित समजून घ्या ते त्याच्या उदाहरणं व्यवस्थित जरास तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर आ, या पद्धतीने विशेष करून तिसऱ्या युनिटवरती आज आपण जास्त चर्चा केलेली आहे तर विद्यार्थी मित्र या युनिटमध्ये आपण एक्कावन्न प्रश्न वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तरासह तुम्हाला सर्वांना मी सांगणार आहे नमस्कार विद्यार्थी मित्र मी प्राध्यापिका डॉक्टर उर्मिला पाटील डॉक्टर उर्मिला पाटील ऑफिशियल या यूट्यूब चॅनेलवरून आज मी तुमच्यासाठी ई ओ पाचशे सत्तावीस वस्तुनिष्ठ प्रश्नांचा व्हिडिओ आज मी घेऊन आले तर विद्यार्थी मित्र या अगोदर मी तुम्हाला डी ओ पाचशे सत्तावीस डी ओ पाचशे सव्वीस याचे एकूण पाच व्हिडिओ केलेले आहेत तर ई ओ पाचशे पंचवीसमध्ये तुम्हाला काही व्हिडिओच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत तर काही विद्यार्थ्यांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कसं जायचं किंवा इतर व्हिडिओच्या लिंक कुठे शोधायचा तर यासाठी हा एक मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि ह्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आता देत आहे ज्यावेळी आपला हा व्हिडिओ पूर्ण होईल त्यावेळी तुम्ही ती लिंक ओपन करून बघा तर त्या व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला ओ पाचशे पंचवीसचे इतर व्हिडिओच्या लिंक तुम्हाला व्यवस्थित सापडतील आणि त्याच्यामध्ये जे दिलेले प्रश्न आहेत ते मी कुठे कुठल्याही प्रकारचे परत रिपीट केलेले नाहीत तर या पद्धतीने मी तुम्हाला पाचशे पंचवीसचे तीन व्हिडिओ त्या व्यतिरिक्त आणखी पाच सहा व्हिडिओ तुम्हाला त्याच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत तर तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की ज्यांनी माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नाही त्यांनी नक्की करा तसेच बेल आयकॉनवरील ऑल ऑप्शन निवडायला विसरू नका विद्यार्थी मित्र कुठलाही युट्यूबवरचा माझा व्हिडिओ तुम्ही पाहत असताना किंवा पाहून झाल्यानंतर खाली कमेंट बॉक्समध्ये ज्या काही सूचना मी दिल्या असतील तर त्या सर्वांनी पाहणं गरजेचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंकसुद्धा तुम्ही पाहणं गरजेचं आहे आणखी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला काहीही अडचण आली तर मी स्क्रीनवरती एक मोबाईल नंबर देत आहे त्याच्यावरती तुम्ही मला मेसेज सेंड करू शकता विद्यार्थी मित्रो मग सगळ्या अजून एक महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं होतं की यूट्यूबवरचा तुम्ही कोणताही माझा व्हिडिओ पाहून झाला की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत आपल्या व्हिडिओच्या तुम्ही सर्वांनी लिंक शेअर करा चला तर विद्यार्थी मित्र आता आपण वस्तुनिष्ठ प्रश्नांना सुरुवात करूया एक्केचाळीसावा प्रश्न एक तेचाळीस प्रश्न या अगोदर आपण पाहिलेत आता आपला एक्केचाळीसावा प्रश्न आहे टिंबटिंबने तिम्ब वर्तनवादी उपपत्ती अधिक स्पष्टपणे मांडली स्किनर मॅगर रॉबर्ट गॅनी जिन पियाजी बरोबर उत्तर विद्यार्थी मित्र याचा आहे क रॉबर्ट गॅनी रॉबर्ट गॅने यांनी वर्तनवादी उपपत्ती अधिक स्पष्ट मांडली पुढील दोन विधानाशी संबंधित योग्य पर्याय निवडा विधान एक वर्तनवादी उपपत्तीनुसार अध्ययन म्हणजे वर्तनातील दृश्य बदल होय विधान दोन बोधात्मक उपपत्तीनुसार अध्ययन मूर्त गोष्टीपासून सुरू होते व शेवटी त्याचे प्रत्येकात्मक रूपांतर होते पर्याय असे आहे दोन्ही विधाने सत्य दोन्ही विधानी असत्य विधान एक सत्य व दोन असत्य विधान दोन सत्य व एक असत्य तर बरोबर अ आहे दोन्ही सत्य अ हा पर्याय बरोबर आहे बोधात्मक विकास उपपत्ती टिंब टिंब यांनी व्यवस्थित पर्याय तुम्ही समजून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल जिन पियाजे जे ब्रुनर स्कीनर अ व ब दोन्ही तर बरोबर उत्तर ड आहे अ व दोन्ही बोधात्मक विकास उपपत्ती जिन पियाजे जेराम ब्रुनर दोघांनीही मांडलेले आहे स्किनरनी वर्तनवादी उपपत्ती मांडलेली आहे हेही मी तुम्हाला इथं सांगू इच्छिते तर त्रेचाळीस प्रश्नाचा ड हा पर्याय बरोबर आहे वर्तनवादी उपपत्ती कोणी मांडली बोधात्मक कोणी मांडली संशोधनात्मक मतप्रणाली कोणी मांडली तर हे थोडंसं तुम्ही लक्ष देऊन पाहात टिंबटिंब नियोजनात अध्ययन उपपत्ती विचारात घेतली जाते प्रशिक्षण शिक्षण अनुदेशन प्रणाली बरोबर उत्तर क आहे अनुदेशन क हा पर्याय बरोबर आहे टिंबटिंब ही अंतिम पातळी होय ध्येय उद्दिष्टे कृती उद्दिष्टे बरोबर पर्यायाचा ड आहे कृती उद्दिष्टे टिंबटिंब म्हणजे विकसित सामाजिक प्रणालीचा हेतू होय ध्येय उद्दिष्टे कृती उद्दिष्टे तर बरोबर उत्तर विद्यार्थी मित्र याचं जे आहे क आहे साधे तर बरोबर उत्तर अ आहे साध्य साध्य म्हणजे विकसित सामाजिक प्रणालीचा हेतू होय विद्यार्थी मित्रो दुसऱ्या आणि तिसऱ्या घटकावरती हे जास्तीत जास्त प्रश्न आहेत त्यामुळे तुम्ही व्यवस्थित ते समजून घ्या टिंबटिंब ही साध्यापेक्षा अधिक विशिष्ट असतात कृती ध्येये उद्दिष्टे कृती उद्दिष्टे तर बरोबर उत्तरेचं ब आहे ध्येये ध्येये ही साध्यापेक्षा अधिक विशिष्ट असतात कृती म्हणजे काय ध्येय म्हणजे काय उद्दिष्ट म्हणजे काय कृती उद्दिष्टे म्हणजे काय साध्य म्हणजे काय व्यवस्थित तुम्ही थोडंसं समजून घ्या प्रणाली आकृतीत अध्यापन प्रणाली म्हणून टिंबटिंबाचा शब्द प्रयोग केला आहे साध्य उद्दिष्टे कृती उद्दिष्टे बरोबर उत्तर क आहे उद्दिष्टे टिंबटिंबचा वापर अभ्यासक्रम विकासात केला जातो शिक्षण अनुदेशन प्रशिक्षण अध्ययन उपपत्ती तर विद्यार्थी मित्र बरोबर उत्तर क आहे प्रशिक्षण प्रशिक्षणाचा वापर अभ्यासक्रम विकासात केला जातो गेल्या गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की शिक्षण अनुदेशन प्रशिक्षण आणि अध्ययन उपपत्ती तर या चारीमध्ये कुठला फरक आहे याचा थोडासा तुलनात्मकरित्या अभ्यास करा अध्ययन अनुभूतींच्या द्वारा टिंबटिंब करण्याचा प्रयत्न केला जातो ज्ञानाचा विकास कौशल्याचा विकास अभिवृत्तीचा विकास वरील सर्व तर बरोबर उत्तर ड आहे वरील सर्व कोणतीही कृती परिणामकारक होण्यासाठी टिंबटिंब याचा उपयोग तीम् होतो शिक्षण प्रशिक्षण अनुदेशन कृती तर बरोबर उत्तर ब आहे प्रशिक्षण व्यक्तीला क्षमता प्राप्त करण्यास समर्थ करणे हा टिंबटिंबचा प्रमुख हेतू आहे शिक्षण अनुदेशन प्रशिक्षण प्रणाली तर बरोबर उत्तर क आहे प्रशिक्षण व्यक्तीला क्षमता प्राप्त करण्यास समर्थ करणे हा प्रशिक्षणाचा हेतू आहे विद्यार्थी मित्र हो तुम्हाला एक छोटीशी विनंती होती की कोणताही यूट्यूबरचा माझा व्हिडिओ तुम्ही पाहत असताना कृपया तो सुरुवातीपासून शेवटच्या क्षणापर्यंत पहा कारण त्या व्हिडिओमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत ज्या सूचना किंवा मा जी माहिती दिलेली असते ती तुमच्यासाठी अत्यंत फायद्याची असते काही विद्यार्थी डायरेक्ट प्रश्न सुरू करतात आणि तिथून पुढे व्हिडिओ पाहतात आणि मग मला फोनवर करतात किंवा मेसेज करतात की आम्हाला हे मिळालं नाही तर कृपया तुम्ही तसं करू नका त्रेपन्नावा प्रश्न आहे शिक्षणामुळे व्यक्तीला अधिक क्षमता प्राप्त करून टिंबाटिंबा समस्या सोडवता येतील परिचित अपरिचित अकस्मात अनेक बरोबर उत्तर ब आहे अपरिचित प्रशिक्षणाची महत्त्वाची वैशिष्ट्ये कोणती विशिष्ट कामातील कौशल्य व वर्तन यांचा समावेश असतो शिक्षणाच्या परिणामापेक्षा प्रशिक्षणाचा परिणाम अधिक असतो प्रशिक्षणाचे परिणाम हे भविष्यसूचक व समान असतात वरील सर्व तर बरोबर उत्तर ड वरील सर्व आहे कोणतेही अनुदेशन किंवा प्रशिक्षण कार्यक्रम व त्या सर्व समस्या सोडवू शकत नाही विधानपूर्ण सत्य विधानपूर्ण असत्य विधान अंशता सत्य आणि ड पर्याय विद्यार्थी मित्र असं आहे विधान अंशता असत्य तर बरोबर उत्तरेचं आहे अ विधानपूर्ण सत्य कोणतेही अनुदेशन किंवा प्रशिक्षण कार्यक्रम त्या सर्व समस्या सोडवू शकत नाही विधानपूर्ण सत्य आहे कारण विद्यार्थी मित्र प्रत्यक्षात परिस्थिती असणारी ती वेगळे असू शकते त्यामुळे हे विधान बरोबर आहे टिंबटिंब प्राप्त करण्याच्या तंत्रज्ञानाशी अनुदेशनाचा संबंध येतो शैक्षणिक ध्येय शैक्षणिक साध्य शैक्षणिक उद्दिष्टे वरील सर्व तर बरोबर उत्तर ड आहे वरील सर्व पुढील दोन विधानांशी संबंधित योग्य पर्याय निवडा विधान एक विधान एक असं आहे विद्यार्थी मित्रांना अध्ययनाचा संबंध वर्तनाशी येतो इथं शब्द थोडासा लिहून ठेवा तुम्ही किंवा लक्षात ठेवा अध्ययनाचा संबंध वर्तनाशी येतो विधान दोन बदलणारे वर्तन म्हणजे अध्ययन होय पर्याय विद्यार्थी मित्र असे दोन्ही विधानी सत्य दोन्ही विधानी असत्य विधान एक सत्य व दोन असत्य विधान दोन एक असत्य व दोन सत्य बरोबर उत्तर क आहे विधान एक सत्य, सत्य, सत्य। आहे व दोन असत्य आहे अध्ययनाचा संबंध वर्तन तो बरोबर आहे बदलणारे वर्तन म्हणजे अध्ययन होय चुकीचे आहे टिंबटिंब म्हणजे अध्ययन नव्हे हे प्राप्त करता येतील अशा सहज प्रवृत्ती ब पर्यायास आहे परिपक्व अवस्थेतील प्रक्रिया क पर्यायस आहे बदलणारे वर्तन आणि ड आहे वरील सरोवर तर बरोबर उत्तर आहे वरील सर्व ड पर्याय बरोबर आहे अ ब क तिन्ही विधान म्हणजे अध्ययन नव्हे त्यामुळे ड हा पर्याय बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणते विधान अध्ययन दर्शवते हां प अपर्यास आहे पक्षी परिपक्व अवस्थेनंतर उडू लागतात जर तुम्ही कचरा जवळ राहत असाल तर आपोआपच त्या दुर्गंधीची तुम्हाला सवय होते दिनेश वेगवेगळ्या आकाराच्या स्कूटरमधील फरक स्पष्ट करतो निलेशला क्रिकेट हा खेळ आवडतो बरोबर उत्तर क आहे दिनेश वेगवेगळ्या कराच्या स्कूटरमधील फरक स्पष्ट करतो विद्यार्थी मित्रो साठ टक्के प्रश्न हे तुम्हाला ज्ञान व आकलन याच्यावरती विचारतात चाळीस टक्के प्रश्न अप्लिकेशन लेवलवरती विचारतात तर हा प्रश्न अप्लिकेशन लेवलवरती आहेत असे अनेक प्रश्न गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर मी दिलेले आहेत तर थोडे ते व्यवस्थित समजून घ्या अनुभव व प्रशिक्षण यातून होणारे बदल म्हणजे टिंबटिंब होय अध्यापन अध्ययन वाढ विकास बरोबर उत्तर ब आहे अध्ययन अध्ययन हे टिंबटिंबाशिवाय संभवत नाही उद्दिष्ट अध्यापन पुस्तक असे बरोबर उत्तर अ आहे उद्दिष्ट अध्ययन हे उद्दिष्टाशिवाय संभवत नाही वरवर जरी अध्ययन ही प्रक्रिया सोपी वाटत असली तरी त्याचा मानसशास्त्र दृष्ट्या अर्थ जो आहे तो तुम्ही समजून घेणं निश्चितच गरजेचं आहे पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी अध्ययनाचे वैशिष्ट्य कोणते अध्ययनाचा संबंध वर्तनाशी येतो अध्ययन म्हणजे व्यक्तीच्या वर्तनातील बदल होय सरावातून अध्ययन घडते वरील सर्व तर ड वरील सर्व हा पर्याय बरोबर आहे अ ब क तिन्ही वैशिष्ट्य आहेत याबरोबर अजून सुद्धा काही वैशिष्ट्य आहेत ती तुमच्या पुस्तिकेमधील तुम्ही पहा ड हा पर्याय बरोबर आहे क्रमन्वित अध्ययनाची संकल्पना टिंबटिंब यांनी मांडली स्किनर गॅने जिन पियाजे जेरोम ब्रुनर बरोबर उत्तर ओ आहे स्किनर स्किनरच्या प्रतिमानाची पुढीलपैकी वैशिष्ट्ये कोणती तर बरोबर सॉरी पर्याय आहेत अनुदेशन प्रक्रिया प्रत्यक्ष कृतीचा कालखंड शाब्दिक साहचर्य शोध अध्ययन बरोबर उत्तर ओ आहे अनुदेशन प्रक्रिया अनुदेशन प्रक्रिया ही स्किनरच्या प्रतिमानाचं वैशिष्ट्य आहे याबरोबर अजूनसुद्धा काही वैशिष्ट्य आहेत आणि ब क ड तिन्ही वैशिष्ट्य त्याची नाहीत बरोबर उत्तरेचं अ आहे चौसष्ट्या प्रश्नाचं अ पर्याय बरोबर आहे उद्दिष्टे वर्तनाच्या स्वरूपात मानण्याची पद्धत टिंबटिंब या शिक्षणतज्ज्ञांनी शोधली स्किनर मॅगर गॅने भ्रूण बरोबर उत्तर ब आहे मॅगर अभिजात अभिसंधानात टिंबटिंब महत्वाचा मानला जातो चेतक प्रतिसाद अवबोध वरीलपैकी नाही बरोबर बरोबर पर्याय अ आहेत चेतक अभिजात अभिसंधानात चेतक महत्वाचा मानला जातो टिंबटिंब यांनी अभिजात ही उपपत्ती मांडली स्किनर पावलाव बरोबर उत्तर ड आहे सॉरी क आहे पावलाव पावलाव यांनी अभिजात ही उपपत्ती मांडली एखाद्या प्रतिक्रियेत नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून कृत्रिम चेतकाद्वारे तीच नैसर्गिक प्रतिक्रिया घडवून आणणी म्हणजेच टिंबटिंब होय अभिजित सॉरी अभिसंधान प्रयत्नप्रमाण अनुकरणवरील सर्व तर बरोबर उत्तर अ आहे अभिसंधा अभिसंधानामुळे अध्ययनार्थींना योग्य टिंबटिंब लावता येतात सवयी छंद आवडीवरीलपैकी नाही तर विद्यार्थी मित्र याचा बरोबर उत्तर अ आहे सवयी अभिसंधानामुळे अध्ययनार्थींना योग्य सवयी लावता येतात शिक्षक वर्गात आल्याव, आल्यावर आल्यावर उभे राहणे हे वर्तन निदर्शक विधान टिंबटिंब टिंब या पद्धतीशी निगडीत आहे प्रयत्न प्रमाण पद्धती अभिजात अभिसंधान अनुकरण पद्धती अभिसंधान बरोबर उत्तर ब आहे अभिजात अभिसंधान शिक्षक वर्गात आल्यावर उभे राहणे हे अभिजात अभिसंधानाचे उदाहरण आहे विद्यार्थी मित्र अभिसंधान म्हणजे काय अभिजात अभिसंधान म्हणजे काय तर याचा थोडासा अर्थ समजून घ्या साधक अभिसंधान म्हणजे काय विशिष्ट उद्दिष्ट प्राप्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधन म्हणून उपयोगी पडते तेव्हा ती विशिष्ट क्रिया साधनीभूत झाली असे म्हणतात या साधनीभूत होण्याच्या अभिसंधानाला टिंबटिंब अभिसंधान असे म्हणतात साधक अभिजात बाधक यापैकी नाही तर बरोबर उत्तर अ आहे साधक क्रमाक्रमाने अध्ययन स्वरूप निश्चिती प्रतिसादाची निश्चिती व प्रबलीकरण ही अध्ययनाची वैशिष्ट्ये होत शाब्दिक साहचर्य भेदभाव अध्ययन चेतक प्रतिसाद अध्ययन नियम अध्ययन बरोबर उत्तर क आहे चेतक प्रतिसाद अध्ययन सोप्याकडून कठीणाकडे हे तत्व टिंबटिंब या अध्ययन टप्प्यामध्ये दिसून येते शाब्दिक साहचर्य शृंखलीकरण नियम भेदभाव बरोबर उत्तरेचं आहे ब शृंखलीकरण विद्यार्थी मित्र ज्ञानीने जे अध्ययनाचे आठ टप्पे सांगितलेले आहेत तर ते आठ टप्पे त्याचा सिक्वेन्स त्याचबरोबर त्याची उदाहरणं तुम्ही व्यवस्थित थोडीशी समजून घेणं गरजेचं आहे आणि ते लक्षात ठेवा ज्ञाने अध्ययनाचे टिंबटिंब टप्पे सांगितले आहे सहा सात आठ आणि नऊ बरोबर उत्तरतेच आहे आठ ज्ञाने सांगितलेल्या अध्ययनाच्या टप्प्यातील टिंबटिंब हा सातव्या क्रमांकाचा टप्पा आहे भेदभाव अध्ययन समस्या निराकरण संकल्पना अध्ययन नियम अध्ययन बरोबर उत्तर ड आहे नियम अध्ययन नियम अध्ययन हा सातव्या क्रमांकाचा टप्पा आहे ज्ञानीने बौद्धिक कौशल्याचे किती भाग पाडले आहेत चार पाच आठ नऊ तर बरोबर उत्तर ब आहे पाच बौद्धिक कौशल्यापैकी दुसऱ्या टप्प्यावरील कौशल्याचे नाव टिंबटिंब आहे प्रवृत्ती कारक कौशल्य बौद्धिक कौशल्य शाब्दिक माहिती बरोबर उत्तर ब आहे कारक कौशल्य तर विद्यार्थी मित्र हो ज्ञानेने सांगितलेले आठ स्तराबरोबरच जे बौद्धिक कौशल्याचे पाच भाग सांगितले ते पण तुम्ही बघा त्याचबरोबर कारक कौशल्य म्हणजे काय बौद्धिक कौशल्य म्हणजे काय प्रवृत्ती प्रत्यावरण समस्या निराकरण हे जे वेगवेगळे शब्द आहेत तर त्यांचे व्यवस्थित तुम्ही अर्थ समजून घ्या फक्त सिलेबसला तीन युनिट आहेत म्हणून तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका मानसशास्त्री दृष्ट्या तुम्ही त्या शब्दांचा शास्त्रीय अर्थ समजून घेणं गरजेचं आहे अभिकल्पात अध्ययनाच्या अवस्थेत टिंबटिंब ही आठवी अवस्था आहे आकलन प्रत्याव प्रत्यावरण कार्य बरोबर उत्तर विद्या विद्यार्थी मित्र याचं आहे क प्रत्यावरण ज्ञानेच्या श्रेणीबद्ध बौद्धिक श्रेणीमध्ये कौशल्यांचा योग्य पर्याय कोणता साहचर्य नियम भेदन संकल्पना संकल्पना भेदन साहचर्य नियम साहचर्य भेदन संकल्पना नियम भेदन सहाचार्य संकल्पना नियम तर विद्यार्थी मित्रांब बरोबर उत्तरेचं जे आहे ते क आहे सहाचार्य भेदन संकल्पना नियम बौद्धिक कौशल्य अध्ययनाचे स्तर आणि अध्ययनाच्या ज्या अवस्था सांगितलेल्या आहेत तर ते व्यवस्थित तुम्ही लिहून ठेवा म्हणजे कुठलाही प्रश्न विचारला तरी तुम्हाला व्यवस्थित उत्तर पर्याय तुम्हाला निवडता येईल ब्रुनरच्या मते अध्ययन म्हणजे टिंबटिंब संकल्पना संपादन प्रतिमा निर्मिती साधक संकल्पना विकसन स्वविकसन बरोबर उत्तर विद्यार्थी मित्र याचा आहे असंकल्पना संपादन ब्रुनरच्या मते अध्ययन म्हणजे संकल्पना संपादन, संपादन होय आता ब्रुनरने जे अध्ययनाची उपपत्ती मांडलेली आहे तर ती व्यवस्थित तुम्ही थोडंसं एकदा दोनदा वाचा वाचल्याशिवाय तुम्हाला ते समजणार नाही पुढचा प्रश्न आहे बौधात्मक विकासाशी ज्यांचे नाव नेहमी जोडले जाते ते म्हणजे टिंबटिंब स्किनर गॅने पियाजे फ्राईड बरोबर उत्तर क आहे जिन पियाजे जेराम ब्रुनरच्या अध्ययनविषयक दृष्टिकोनाशी कोणती सूचना विसंगत आहे अर्थपूर्ण अध्ययनाचा स्वीकार विषयाच्या संरचना लक्षात घेऊन अध्यापनाची मांडणी ह्याच कल्पना आधी गुंतागुंतीच्या स्वरूपात शिकविणे बालकाच्या अनुरूप अध्यापन कार्यनितीची निवड बरोबर पर्यायाचा क आहे ह्याच कल्पना आधी गुंतागुंतीच्या स्वरूपात शिकवणे ही सूचना जयराम बरोच्या अध्ययनविषयक दृष्टिकोनाशी विसंगत आहे क हा पर्याय बरोबर आहे जिन पियाजे यांच्या मते बौद्धिक विकासाचे टिंबटिंब कालखंड आहेत दोन तीन चार पाच बरोबर उत्तर क आहे चार जिन पियाजे यांनी जे बौद्धिक विकासाचे कालखंड मांडलेले आहेत तेच विकासाचे कालखंड पण आहेत तर ते चार कालखंड तुम्ही व्यवस्थित ते पहा क हा पर्याय ते बरोबर आहे चार कालखंडांची नावं त्यांचा वयाचा कालावधी आणि विकासाची वैशिष्ट्ये ही थोडंसं तुम्ही तुलनात्मक दृष्ट्या अभ्यास करा पियाजीच्या मते भाषा म्हणजे टिंबटिंब मानसिक विकासाचे साधन आहे मानसिक विकासाचे फलित आहे मानसिक विकासाचे भाग आहे मानसिक विकासाचे कारण आहे बरोबर उत्तरेचं अ आहे मानसिक विकासाचे साधन आहे टिंबटिंब या पद्धतीत अनेक उदाहरणांचे निरीक्षण करून त्यावरून सर्वसामान्य नियम शोधून काढला जातो उद्गामी विचार पद्धती अवगामी विचार पद्धती समस्या निराकरण पद्धती चिकित्सा पद्धती बरोबर उत्तर अ आहे उद्गामी विचार पद्धती टिंबटिंब या टप्प्यात अमूर्त विचार करणाऱ्या शक्तीचा विकास सुरू होतो इंद्रियकारक कार्यपूर्व कालखंड प्रत्यक्ष कृतीचा कालखंड औपचारिक कालखंड बरोबर पर्याय ड आहे औपचारिक कृती कालखंड या टप्प्यात अमूर्त विचार करणाऱ्या शक्तीचा विकास सुरू होतो भ्रुनरने अध्ययनाचे कोणते टप्पे सांगितले कार्यात्मक चित्राद्वारे शिकण्याचा प्रतिकात्मक वरील सर्व तर बरोबर उत्तर आहे ड वरील सर्व अध्यापनाची टिंबटिंब योजना प्रभुत्व प्रतिमानावर अवलंबून आहे व्याख्यान प्रकल्प सहकार्यात्मक केलर बरोबर उत्तर ड आहे केलर अध्यापनाची केलर योजना प्रभुत्व प्रतिमानावर अवलंबून आहे टिंबटिंब हे संशोधनात्मक मतप्रणालीशी संबंधित विचारवंत आहेत लँडा ब्रुनर स्किनर जिन पियाजे बरोबर उत्तर अ आहे लँडा लँडा हे संशोधनात्मक मतप्रणालीशी संबंधित विचारवंत आहेत पुढचा प्रश्न आहे ब्लूमच्या मते बौद्धिक क्षेत्रात पुढीलपैकी कोणता घटक येतो मूल्यमापन ग्रहण अवबोध सारांश तर बरोबर उत्तर अ आहे मूल्यमापन आंतरक्रियात्मक शाब्दिक कौशल्यात पुढीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होतो पुरावा सारांश हावभाव अ व ब दोन्ही तर विद्यार्थी मित्र बरोबर उत्तर ड आहे अ व दोन्ही विद्यार्थी मित्र कुठेतरी एका ठिकाणी प्रश्नाचा क्रमांक चुकलेला आहे तो तो तुम्ही व्यवस्थित बघा या पद्धतीने तुम्हाला ई डीओ पाचशे सत्तावीस संबंधी एक ते एक्क्याण्णव प्रश्न दोन व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दिलेले आहेत तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला कळवा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत आपल्या व्हिडिओचे लिंक सर्वांनी शेअर करा परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा थँक्यू